नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत कसे करावे याबद्दल माहिती सांगणार आहे। मित्रांनो, या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते। नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे, आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला आरंभ करावा। व्रतसंकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा। सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे, दिवसभर उपवास करावा, दुपारी फलहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत, संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा। स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेर सूतक आल्यास व्रताचरण करू नये, उपवास मात्र करावा। जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे। अति महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये, दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे। व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त त्या दिवशी उपवास करावा, पाठ मांडू नये। तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे। शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे। हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते। सपत्नीक केल्यास अधिक उत्तम फळ मिळते। पूजेकरिता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी, फुले अगरबत्ती धूप सुहासिक असावे, दिवा शुद्ध तुपाचा असावा, रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवता येतात। व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी। नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात द्यावा, मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी, गाईला चारा घालावा, कुत्र्याला पोळी द्यावी, गरीबाला शिजवलेले अन्न तुम्ही देऊ शकतात। मित्रांनो, आता पूजेसाठी पूजाविधी कशी करावी, तर जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी, त्यामध्ये स्वस्तिक काढावे, त्यावर चौरंग ठेवून भगवे अथवा पिवळे वस्त्र अथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशी पत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। वडाच्या पानाचा देठ भिंती कडील बाजूस असावा। आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरता सुपारी ठेवावी। डाव्या बाजूला घंटा ठेवावी। चौरंगाच्या शेजारी समई लावावी। सुगंधी अगरबत्ती धूप लावावा। चौरंगाला एका बाजूला एक नारळ व पानावर विडा ठेवावा। मित्रांनो, यासाठी साहित्य असते ताटात हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांघरायला भगव वस्त्र गुळ खोबर एक तामन तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर उगाळलेलं चंदन विविध फुले। मित्रांनो, स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा। फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता पळीभर पाणी तुळशी पत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा आणि ते पाणी तामनात सोडावे। गणपतीचे ध्यान करून ओम गणगणपते नमः एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे। हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल कापसाची दोन वस्त्रे जानवे अक्षता अर्पण करून नमस्कार करावा। धूप दीप अगरबत्ती दाखवावी। तुपाचा दिवा ओवाळावा। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वधा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा। घंटा वाजवावी। घंटेला हळद कुंकू अक्षदा गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा। दीप ओवाळून घंटा वाजवावी आणि नमस्कार करावा। मित्रांनो, या प्रकारे तुम्ही श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत करू शकता। नऊ गुरुवारचे व्रत केल्याने आपली जी पण इच्छा असते मनोकामना असते ती पूर्ण होते। जे संकट असतात दुःख असतात समस्या असतात त्या दूर होतात, स्वामींची कृपा होते। तर मित्रांनो, तुम्हीही
जमले तर स्वामी समर्थांचे हे नऊ गुरुवारचे व्रत नक्की करा, तुम्हाला लाभ होईल। तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।